केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मिशन मराठवाडा आता पाहायला मिळणार आहे. अमित शहा 24 सप्टेंबरला संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यातील 46 विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेणार आहेत. राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे देखील त्यावेळी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला जोरदार फटका बसला आणि त्यानंतर पहिल्यांदाच ते संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. मराठवाड्यातील 46 मतदारसंघाचा आढावा घेणार असून त्यांनी आता मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. या संदर्भात विरोधी पक्षाने अंबादास दानवे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया. आता निवडणूक असल्यास सगळ्या पक्षाचे नेते येत असतात. संभाजीनगर हे केंद्रस्थानी येतं याचा आम्हाला संभाजीनगरवासी म्हणून अभिमान आहे. मग भले इथं उद्धवजी येतात म्हणजे शिवसेना प्रमुख असतात, शिवसेनेचं या संभाजीनगरवर विशेष प्रेम आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे प्रेम दाखवते पुतना मावशीचं, तसं प्रेम उद्धवजींचं नाही, शिवसेनेचं नाही. या संभाजीनगरच्या शिवसेनेशी शिवसेना प्रमुख असो किंवा उद्धवजी ठाकरे असो, हे अतिशय एकरूप समरस झालेले आहेत. फक्त निवडणुकासाठी उद्धवजी ठाकरे साहेब किंवा आदित्यजी ठाकरे साहेब इथे येत नाही. या शहराशी, या जिल्ह्याशी, या मराठवाड्याशी त्यांचं एक भावनिक नातं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.